नमस्कार, आज आपण दिवाळी फराळामध्ये 1 किलो मैद्यापासून शंकरपाळी तयार करणार आहोत. या शंकरपाळीला पदर पहा, काय मस्त सुटलेले आहेत. अगदी बिस्किटसारखी खुसखुशी शंकरपाळी तयार झालेली आहे. शंकरपाळी अजिबात तेलकट झालेली नाही. अशी परफेक्ट शंकरपाळी तयार करण्यासाठी मैद्याच्या प्रमाणामध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यावरती विरघळू नये, तेलकट होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये काही बारीक सारी ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आज आपण दिवाळीसाठी 1 किलो मैद्याची शंकरपाळी तयार करणार आहोत. शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठी परात घेतलेली आहे. आता मी या ठिकाणी बरोबर मोजून वजनी 1 किलो मैदा घेतलेला आहे. आता हा घेतलेला 1 किलो मैदा मी ह्या वरच्या वाटीने 4 भागांमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे. हे पहा, आता आपण घेतलेला 1 किलो मैदा बरोबर 4 वाट्या भरणार आहे. तुम्ही जर 1 किलो मैदा बाजारातून विकत आणला तर तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घ्या, त्या वाटीने बरोबर हा 1 किलो मैदा 4 वाट्या भरेल असं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे त्याच वाटीने पुढचं आपण सर्व साहित्य मोजून घेऊ शकतो, त्यामुळे आपली शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. आता माझा हा घेतलेला 1 किलो मैदा बरोबर 4 वाट्या भरल्या. आता हा सर्व मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, कधीकधी मैद्यामध्ये काही गुठळ्या असतात, त्या व्यवस्थित निघून जातात चाळून घेतल्यामुळे, आणि शंकरपाळी मस्त खुसखुशीत देखील तयार होते. अजून एक महत्त्वाची टीप, मैदा वाटीमध्ये भरताना एकदम हलक्या हाताने न भरता थोडासा दाबून भरायचा आहे, म्हणजे आपलं माप अगदी व्यवस्थित होईल. अशा प्रकारे घेतलेला सर्व 4 वाटी मैदा मी चाळणीने चाळून घेतलेला आहे. आता या चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये 1/2 चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घातल्यामुळे शंकरपाळीची चव आणखी वाढते. आता ही घातलेली वेलची पावडर आणि मीठ मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. आता आपल्याला शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी दूध आणि पिठीसाखरेचं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 1 वाटी पिठीसाखर घालायची आहे. आता पुन्हा त्याच वाटीने मोजून 1 वाटी दूध घालायचं आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे शंकरपाळी अजून खुसखुशीत तयार होते. आता ही घातलेली पिठीसाखर दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मध्यम आचेवरती ही घातलेली पिठीसाखर दुधामध्ये पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण जास्त वेळसुद्धा गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर कधीकधी फाटू शकतं. जोपर्यंत पिठीसाखर वितळत नाही तोपर्यंत फक्त मिक्स करून घ्या, त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. 1-3-4 मिनिटातच घातलेली सर्व पिठीसाखर दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पिठीसाखर आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी दूध घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे तयार करून घेतलेले संपूर्ण मिश्रण पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे. गरम किंवा कोमट मिश्रण अजिबात वापरायचं नाही. ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. आता ज्या वाटीने आपण मैदा, दूध आणि पिठीसाखर मोजून घेतली त्याच वाटीने मोजून बरोबर 3/4 वाटी म्हणजेच 1/4 वाटी वितळलेलं तूप मोजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, घट्ट किंवा थोडंसं पातळ असलेलं साजूक तूप अजिबात वापरायचं नाही. पूर्णपणे वितळलेलं साजूक तूप 1/4 वाटी मोजून घ्या. म्हणजे काय होतं, व्यवस्थित माप भरतं आणि शंकरपाळी अगदी व्यवस्थित तयार होते. जर तुम्ही घट्ट साजूक तूप मोजून घेतलं 1/4 वाटी तर ते वितळल्यानंतर जास्त भरतं, त्यामुळे तुपाचं प्रमाण जास्त होऊन शंकरपाळी तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, त्याच वाटीने मोजून 1/4 वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आहे. आता हे तूप मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. हे तूप आता अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं साजूक तुपाचं मोहन आपल्याला मैद्यावरती घालून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मैद्यावरती हे साजूक तूप घातल्यावरती मैद्याला पूर्णपणे बुडबुडे आलेले आहे. असं साजूक तूप घातल्यामुळे आपला मैदा हलका होतो आणि मस्त अशी शंकरपाळी खुसखुशीत तयार होते.
आता हे घातलेलं सर्व साजूक तूप व्यवस्थित आधी चमच्याने मिक्स करून घ्या, कारण ते आता फार गरम आहे, हाताला भाजू शकतं। असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर थोडंफार थंड झालं की लगेचच हाताने सर्व घातलेलं साजूक तुपाचं मोहन मैद्याला चोळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, सर्व साजूक तुपाचं मोहन सर्व मैद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, ह्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे, तेव्हाच तुमची शंकरपाळी एकसारखी कुसकुशीत होणार आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या तळव्याने व्यवस्थित हे पीठ चोळून घ्यायचं आहे, हे पहा या पद्धतीने। चला तर सर्व घातलेलं साजूक तुपाचं मोहन मैद्याला लावून घेऊयात। या प्रकारे घातलेलं तुपाचं मोहन मैद्याला चोळून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, थोडासा मैदा मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असा गोळा तयार होत आहे, मुटका तयार होत आहे, याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता आपण सुरुवातीला जे दूध आणि पिठीसाखरेचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्या मिश्रणामध्येच आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। ते मिश्रण पूर्णपणे मी पंख्याखाली थंड करून घेतलेलं आहे, कोमट किंवा गरम मिश्रण अजिबात वापरायचं नाही। हे पहा, पूर्णपणे थंड झालेलंच मिश्रण वापरायचं आहे। आता हे थोडे थोडे मिश्रण मैद्यामध्ये घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, लगेच एकदम जास्त मिश्रण घालू नका, लागेल तसं थोडं थोडं करून घाला, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ एकदमसुद्धा कडक मळायचं नाही, थोडंसं मध्यम नरमच मळून घ्यायचं आहे। अगदीचं कडक देखील मळलं तर तुम्हाला शंकरपाळी लाटताना त्रास होऊ शकतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच की मी पीठ कसं मळून घेतलेलं आहे। चला तर लागेल तसे थोडे थोडे दूध आणि पिठीसाखरेचे मिश्रण घालून आपण शंकरपाळीचं पीठ भिजवून घेऊयात। अशा प्रकारे थोडे थोडे दूध आणि पिठीसाखरेचे मिश्रण वापरून मस्त असं मी शंकरपाळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की पीठ जास्त देखील मी कडक मळलेलं नाही, थोडंसं मध्यमच नरम मळून घेतलेलं आहे। अगदी तर जास्त देखील नरम मळून घ्यायचं नाही तर तुमची शंकरपाळी अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही। हे पहा, अगदी याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तुम्हाला थोडासा पिठाचा गोळा हातात घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पहा, अगदी याच पद्धतीने शंकरपाळीचं पीठ मळून घ्या। हे पीठ भिजवण्यासाठी मला दूध आणि पिठीसाखरेचे सर्व मिश्रण लागलेलं आहे। फक्त मोजून पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचेच मिश्रण उरलेलं आहे। ते मिश्रणसुद्धा आपल्याला गरज लागली तर पुढे लागणार आहे, शक्यतो लागणार नाही। चला तर आता हे भिजवून घेतलेले शंकरपाळीचे मिश्रण आपण झाकण ठेवून एक 1/2 तासासाठी भिजवण्यासाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे मस्त अशी शंकरपाळी तयार होईल। या ठिकाणी 1/2 तास झालेला आहे। मळून घेतलेले पीठ भिजण्यासाठी मी साईडला ठेवलेलं होतं, पुन्हा एकदा व्यवस्थित 1-2 मिनटं मळून घ्यायचं आहे। हे पहा ह्या पद्धतीने। आता या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता आपल्याला या गोळ्याची या पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे। हे पीठ जर भिजवल्यानंतर थोडंफार तुमचं घट्ट झालं असेल तर आपण सुरुवातीला जे दूध आणि पिठीसाखरेचं मिश्रण तयार केलं होतं ते थोडंफार 4 ते 5 चमचे उरलेलं होतं, ते मिश्रण वापरून पुन्हा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता। पण मला ह्या ठिकाणी अजिबात त्या मिश्रणाची गरज लागलेली नाही, मस्त असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या गोळ्याची मध्यम अशी पोळी लाटून घ्यायची आहे। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। पोळी लाटताना तुम्हाला समजत असेल की पीठ अगदीच कडक देखील नाही आहे, अगदी मध्यम असं मी मळून घेतलेलं आहे, नरम, जास्त देखील नरम मळून घ्यायचं नाही तर तुमची शंकरपाळी व्यवस्थित तयार होणार नाही। हे पहा, अशा प्रकारे मध्यम आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता शंकरपाळीला मस्त असे लेअर्स पडावे, मस्त असे खुसखुशीत तयार होवे, असे पदर असे वेगवेगळे झाले पाहिजे शंकरपाळीचे, त्यासाठी मी ह्या ठिकाणी ट्रिक करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटून घेतलेली पोळी आपण फोल्ड करून घ्यायची आहे। हे पहा, ह्या पद्धतीने पोळी फोल्ड करून घ्या। हे पहा, अशा प्रकारे मध्यम आकाराची पोळी लाटून झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड केल्यावरती शंकरपाळीला मस्त असे लेअर्स पडतात। अशी फोल्ड करून झालेली पोळी पुन्हा लाटून घ्यायची आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। अगदी याच पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी अगदी बिस्किटसारखी खुसखुशीत तयार होईल। चला तर फोल्ड करून घेतलेली पोळी आपण पुन्हा लाटून घेऊयात। ही पोळी लाटताना जास्त देखील पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, तेव्हाच तुमची शंकरपाळी तळल्यानंतर मस्त अशी टम्म फुगते। हे पहा, अशा प्रकारे मी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पोळीची जाडी पाहून घ्या, अगदी ह्याच पद्धतीने थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आता ही लाटून घेतलेली पोळी आपण कट करून घेऊयात। ज्या कडा आहे त्या कडा आपण आधी काढून घेऊयात आणि चौकोनी शेपमध्ये ह्या पोळीचा आकार कट करून घेऊयात।
मी या ठिकाणी कटरनी ही शंकरपाळी कट करून घेणार आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. मी आज चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करून घेणार आहे. मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेत आहे. जर तुम्हाला मोठ्या हव्या असतील तर मी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त आकाराची शंकरपाळी कट करून घेऊ शकता. हे पहा, मस्त अशा छोट्या छोट्या चौकोनी शेपमध्ये शंकरपाळ्या मी कटरने कट करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या शंकरपाळ्या कलथाच्या मदतीने सैल करून घेऊयात, सुट्ट्या करून घेऊयात. आता ह्या सर्व शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या कापलेल्या शंकरपाळीची जाडी पाहून घ्या. अगदी याच पद्धतीने थोडीशी जाडसर ठेवायची आहे, तेव्हाच तुमची शंकरपाळी बाजारासारखी खुसखुशीत तयार होईल. या शंकरपाळ्या पहा, अजिबात चिटकलेल्या नाही, मस्त अशा कलथ्याने सहज निघत आहे. चला तर ह्या सर्व मोकळ्या करून घेतलेल्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एका पोळीच्या शंकरपाळ्या करून दाखवते. या शंकरपाळ्या बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट बनवून तयार होतात. सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध आणि 1/4 वाटी म्हणजेच 3/4 वाटी वितळलेलं साजूक तूप घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अशा प्रकारे मी काही शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊयात. कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. शंकरपाळी तळताना एकदम कडकडीत देखील तेल गरम करून घ्यायचं नाही, मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे. मग अगदीच कमी देखील तेल गरम करून घेऊ नका, नाहीतर तुमची शंकरपाळी तेलात घातल्या विरघळू शकते. त्यामुळे सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या. त्यानंतर अशा शंकरपाळ्या झाऱ्याच्या मदतीने तेलामध्ये सोडायच्या आहे. भरपूर साऱ्या शंकरपाळ्या एकाच वेळी तेलात सोडल्या तरीही चालतात, पण कढईपेक्षा जास्त शंकरपाळ्या देखील तेलामध्ये एका वेळी तळायच्या नाहीतर त्या तेलामध्ये विरघळू शकतात. हे पहा, अशा प्रकारे शंकरपाळी आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी आचेवरती आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे मस्त अशा आतपर्यंत तळल्या जातात आणि छान खुसखुशीत तयार होतात. शंकरपाळी तळताना नेहमी अगदी कमी आचेवरतीच तळावी. जर तुम्ही मोठ्या किंवा मध्यम गॅसवरती शंकरपाळी तळून घेतली तर ती फक्त बाहेरूनच लाल होते, आतून तशीच कच्ची राहते. त्यामुळे काय होतं, शंकरपाळ्या काही वेळानंतर खूप तेल पितात आणि नरम पडतात. त्याचसोबतच शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत आणि बिस्किटसारख्या तयार होण्यासाठी नेहमी तुपाचं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात घालणं फार गरजेचं आहे, तरच तुमची शंकरपाळी छान तयार होणार आहे. जर तुम्ही तूप अगदी कमी घातलं तर त्या कडक होतात आणि जर तूप जास्तीचं घातलं तर त्या तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे तूप अगदी व्यवस्थित घालायचं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता शंकरपाळ्या आधी किती पांढऱ्या होत्या, पण आता शंकरपाळ्यांचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. शंकरपाळी मस्त अशी टम्म फुगलेली देखील आहे, मस्त अशी त्याला पदर देखील सुटलेले आहेत. हे पहा, मला या ठिकाणी शंकरपाळीचा एक घाणा तळण्यासाठी साधारणतः 9 ते 10 मिनटं लागलेली आहेत. शंकरपाळी तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, पण तुम्ही अगदी व्यवस्थित शंकरपाळी तळली तरच ती छान तयार होते. आता या पद्धतीचा कलर आल्यानंतर शंकरपाळी झाराच्या मदतीने टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची आहे. मस्त असे शंकरपाळीला पदर सुटलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जास्त देखील डार्क रंगामध्ये शंकरपाळी तळायची नाही, कारण शंकरपाळी तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते. चला तर सर्व शंकरपाळ्या झाऱ्याच्या मदतीने टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व शंकरपाळ्या तयार करून तळून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. शंकरपाळीला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते शंकरपाळी किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे, बिस्किटसारखी खुसखुशीत तयार झालेली आहे. भरपूर पदर आणि लेअर सुटलेले आहेत. तुम्हाला शंकरपाळी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी. ही रेसिपी जर तुम्ही पाहून जर शंकरपाळी तयार केली तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. मस्त असा डबा संपेपर्यंत शंकरपाळी खुसखुशीतच राहणार आहे. रेसिपी आवडली तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.